गाव तालुका जिल्हा सांगा. मी वसंतरामराव इंगोले मालेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड. आपण तुम्ही जी केळीची बाग बघताय अच्छा याच्यामध्ये फक्त केळी पोटळ्यात यायच्या आधी अच्छा फक्त 1 लिटर पॉवर आणि ब्लूम सोयड होत ठिबक वाटे आणि नंतर हे ब्लूम आणि सीडची शाईनची याची फवारणी केलं 3 बर यामुळे याला बुनकी आलेली नाही हे कलर टिकून आहे याचा आणि आता पण याचा पोपटी कलर आणि हे आहे बघा आज हे आजच कटिंग केली आवरामध्ये आता उरलेली झाडं आहेत ती हे असे शायनिंग मध्ये येते सध्या. बरं ठीक आहे. आता तुमचा पूर्वीचा अनुभव काय होता समजा ज्याला बाग आपली काढायला येतील असेल काय त्यावेळेला ती किती वेळेत काढायला यायची म्हणजे किती आता समजा आता 1400-1500 झाडं असतात आता किती बाग तुमची रिकामी झाली आता म्हणजे 3 टप्प्यामध्ये पहिले भी खाली होत गेली आणि आता पण ही या वारला थोडी जास्त ही झाली 2 टप्प्यामध्येच खतम म्हणजे 2 टप्प्यामध्ये म्हणजे तुमचा काय झालं एक टप्पा बऱ्यापैकी आता वाचलाय आता ही किरकोळच काही झाडं आपल्या आता शिल्लक राहिल्यात आता. बरं बरं बरं. तुम्ही अतिशय अंतिम टप्प्यात आणि शेवटच्या टप्प्यात तुम्ही जीपीचं वापरलं तर तुम्ही हा तुमचा अनुभव तुम्ही शेअर केला मग तुम्ही आमच्या इतर शेतकरी बांधवांना काय सांगू शकता काय सल्ला देऊ शकता. त्यांना एवढंच सांगेल की जीपीची मी आता हाडीला वापरलेली आहे पहिले सरून पहिलेपणापासून ती या केळीला वापरण्यात आली नव्हते इथून पुढे माझ्याकडे दुसरा प्लॉट आहे त्याला मी पहिलेपणापासून मग तुम्ही हळदीला वापरली ऑलरेडी टेक्नॉलॉजी मग त्यात काय बदल झाला जरा जाऊ शकते का मग गेल्या वर्ष माझ्या जे आजच्या आजोबाचा जे अनुभव होता त्याच्यापेक्षा जेपीचा खूप चांगला अनुभव आला. जर जाऊया का प्लॉटवर आपण चालतंय चला जरा जाऊया. मित्रांनो आपण हळदीच्या प्लॉट मध्ये आलो साहेब म्हणजे आता केळीच्या प्लॉटचं आपण थोडस त्यांच्याकडे माहिती घेतली शेवटच्या अतिशय अंतिम टप्प्यात हे तंत्रज्ञान त्यांनी हळदी केळीसाठी वापरलं होतं त्याचे खूप चांगले बदल त्यांना जाणवले तर आपण थोडंसं त्यांच्याकडे समजून घेऊया की आता हळदीमध्ये वापरल्यानंतर काय काय बदल जाणवला जरा. अच्छा हळदीत वापरल्यानंतर काय बदल झाला म्हणता तुम्ही कोंब मोठी झालेली आहे बघा बुंदा त्याला बुंदा म्हणतो कोणी आमच्याकडे कोंब म्हणतात ही थोडी मोठी झालेली आहे फुटियाची संख्या वाढलेली आहे अजून पण सुद्धा फुटी निघायची चालू झालेली आहे बघा हे आता पॉवर सोयल्यामुळे फुटियाची संख्या कुठल्या महिन्याची लागवड आहे आणि हे बघा तुम्ही हे जो आहे फुटवा आणि पॉवर सोयडा आपण फुटवा ही झाडाची पहिली हे बुंदा आणि हे फुटे समान चालेल सगळं म्हणजे साधारण किती फुटवे आता आता फुटे 1 2 3 4 5 सरासरी 5 फुटवे 5-6 फुटवे तर सरासरी आपण 4-5 4-5 पकडूया 5 फुटे निघाला. मग तुम्हाला ह्याच्या माती ह्याच्यामध्ये काय फरक जाणवते पानामध्ये पानाची रुंदी वगैरे जरा पानामध्ये अशी ही आलेलं आहे कमकुरूप म्हणजे मुलायम पान झालेलं आहे असं अच्छा कडकपणा नाही याच्यामध्ये बरं ही ग्रीनरी वगैरे त्याला नाहीतर कसं होतंय की कडकपणा येतो पानामध्ये याच्यामध्ये कडकपणा नाही ग्रीनरी चांगला म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी घडवायला ओके याची हे तर बघा ना पुन्हा याच्या शिरा हे जे आहेत ना या शिरा पण हे शिरा मी कुठलेही पान बघितलं तर शिरा वगैरे त्याच्या शिरा वगैरे जास्त जरा मातीमध्ये वगैरे काय बदल झाला तुम्ही आळूने किती घातल्या त्याला याला आळूनी 2 केलेलं आहे का बर ठिबक वाटे त्याला सोडलं मी स्लरी वगैरे काय केलं नाही मातीत आता काय बदल वाटते माती असं नरम होईल मातीमध्ये पण बदल तुम्हाला जाणवले काय जाणवते मातीमध्ये भुसभुशी जास्त झालेली याच्यामध्ये नरमपणा अच्छा आता इकडे ह्या वर्षी पावसाचं प्रमाण काय होतं आपल्या पावसाचं प्रमाण खूप जास्त होतं तर पावसाच्या मानानं तर ही हळद जायलाच पाहिजे होती बरोबर कारण या पाण्याचा लोट खूप वाढतो वाहत आला तिकडून आणि तिथं जिथं पाणी जे जास्त समजा वाहिले तिथं हे झाली पण या ब्लून याच्यामुळे समजा खूप चांगली राहिली हळद ते जर आपण वापरलं नसतं तर माझ्या मताने 70% हळद गेली असती अच्छा म्हणजे असं आता शेजारी पण काही लोकांची हळदी असतील ना हो पण त्याच्यात जास्त करपा आहे आपल्यावर करपा खूप कमी आहे तेवढं हे नाही समजा अच्छा 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 मी एवढे चांगले बदल आहेत हो चल ठीक आहे तुम्ही अंतिम टप्प्यामध्ये ही टेक्नॉलॉजी वापरून त्याचे खूप चांगले रिझल्ट घेतले आणि ते खूप चांगले खुल्या मनानं तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना हे सगळे रिझल्ट सांगितले त्याबद्दल जीपी बायपट परिवाराकडून तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. आणि महाराज तुम्ही असेच शेतकऱ्यांची सेवा करत राहा म्हणजे शेतकऱ्यांचा पण त्यामध्ये फायदा आहे.
ओके धन्यवाद आभार आहे.